कोर्टी ते आवाटी दरम्यानच्या रस्त्याचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. करमाळा शहरात हे काम सुरू असून निकृष्ट दर्जाच्या कामाचे दर्शन आज करमाळकरांना आले आहे. अगदी करमाळा शहराजवळ असलेल्या हुडन पुलाजवळ काम सुरू असतानाच हे काम निकृष्ट झाले असल्याने एक ट्रक त्यामध्ये अडकला आहे. सिमेंट घेऊन आलेला हा ट्रक चांदगुडे यांच्या दुकानाकडे जात होता, मात्र त्या गटारीच्या कामातच हा ट्रक अडकला आहे. मात्र या कामाकडे ठेकेदाराचे दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे. याबाबत संबंधित कंपनीच्या समन्वयकाशी संपर्क साधला, मात्र त्यांनी याबाबत कुठलाही प्रतिसाद दिलेला नाही. या प्रकारावर भाजपचे शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल यांनी संताप व्यक्त केला आहे. गेल्या काही दिवसापासून वारंवार तक्रार करतो आहे या रोडचं, कोर्टी आवाडी परांड्या रोडचं जे काम चालू आहे अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे. या कामामुळं इथल्या सगळ्या रहदाऱ्यांना, रहिवाशांना आणि दुकानदारांना एवढा मानसिक आणि आर्थिक त्रास होतो आहे. इथले अधिकारी कॅन्ड्याच्या कातडीचे आहेत, निर्लज्ज अधिकारी आहेत. त्यांना वारंवार तोंडी सूचना देऊन आणि वारंवार विनंती करूनसुद्धा हे कुठल्याही प्रकारचे ऐकत नाही. तुम्ही आता बघताय या व्यावसायिकाचं आर्थिक नुकसान बरंच झालेलं आहे. या चालू गटरीचं तुम्ही इथं शूटिंग फुटेज बी बघू शकताय, मागच्या गटरीचं बघू शकताय. इथून ह्यांनी एकतर सगळे रोड ब्लॉक केलेत, पर्यायी रोडची व्यवस्था यांना करण्याचं कारण असतानासुद्धा त्यांनी पर्यायी रोड केलेलं नाही आहे. आणि तुम्ही आत्ता बघू शकताय किती निकृष्ट दर्जाचं त्यांनी मटेरियल वापरलेलं आहे. ती कालच रोड केलेलं आहे. या दोन दिवसात जर या रोडची अशी व्यवस्था होत असेल तर तुम्हाला लक्षात येईल की यातलं किती काळ वाजार या मटेरियलमध्ये झालेलं आहे. हे उकरून किती दिवस झाले ठेवलेलं होतं? हे उकरून जवळजवळ 15 दिवस झालं उकरून ठेवलं होतं. त्यांनी वरच्यावर मातीनेच ते ढकलून दिली. मला एक मानायचं होतं, जर तुम्हाला काम करायचं नव्हतं तर तिचं ऐकायचं नव्हतं. आणि हे गटर जे आता निम्यातून सोडून दिली ह्याचं काय कारण होतं निम्यात सोडण्याचं? आणि ती निम्या सगळीकडे तसंच काम केलं आहे, अर्धा अर्ध वटच काम केलं. तुम्ही पुढचे पण शूटिंग घ्या, पाठीमागचं शूटिंग घ्या. पाठीमाग महिला परवा दिवशी एक इथून घसरून पडली, तिथं पूर्ण खोबा फ्रॅक्चर झाला. ह्याचा एंड कुठं होणार होता या गटरेचा? म्हणजे इथं जर पाहिलं आपण रस्त्यात आणि ह्याच्यात 1 फुटाचं अंतर आहे ह्या दोन्हीत. हे उंच झाले, रस्त्याची हाईट त्याच्या लेवल आली नाही, ह्याच्यातून पाणी कुठून येणार होतं याचं? म्हणजे तोच तुम्हाला सांगतोय, काही काही ठिकाणी इथले जे ठेकेदार आहेत त्यांनी त्यांच्या मर्जीतून काही ठिकाणी आर्थिक काळाबाजार करून त्यांच्या सोयीने गटरीची लाईन केलेली आहे. इथले जे खालचे 2-3 कर्मचारी आहेत त्यांनी त्यांच्या हितसंबंध जपून त्यांच्याकडून पैसे घेऊन त्यांनी त्यांच्या सोयीने गटर बांधकाम केलेली आहे. किती दिवसापासून हे केलेलं? महिना होत आले पूर्ण. तुम्ही ह्याच्याबद्दल त्यांना सांगितलंय का, तक्रार केली होती? सगळं झाले पण मग काय म्हणतात काय ते? काय सुद्धा आमचं दुकान इथं कम्प्लेट स्टील सिमेंटचं, प्रत्येक वेळेस आले का गाडी खस तुमच्या? जर सगळ्यात जड वाहतूकच असते, जड वाहतूक असते. आणि यांनी सांगून सुद्धा ह्यांना त्या दिवशी म्हटलं की खांदू नका, तुम्हाला जेव्हा काम करायचं तेव्हा खांदा. यांनी खांदून ठेवलं, परत बुजून टाकलं. बुजून टाकल्यानं आता ती गाडी आली तर परत गाडी खासलेली, ती कामं करीत नाही, काय नाही, पैसे पण मागतात. कोण पैसे मागते? हे काम जे क्रेनवाले ते, हे ज्याचं काम सुरू आहे ते नाही देत याचं? नाही, त्याला सांगितलंय का? आम्हाला जेवढं भेटायचं नाही तर ते असं म्हणलं. त्याला कळवलंय का? ठेकेदाराला कळवलंय का तुम्ही? ठेकेदारांना कळवलं. कळवलंय का तुम्ही? म्हणजे गाडी अडकली, तिथं अडकलेली कळवली. ते काय म्हणताय दादा? ते माणूस पाठवला होता पण ते क्रेनवाला म्हणतो 4000 द्या. मग ते माणूस कोणाचा आहे? ठेकेदाराचा माणूस? क्रेन चालवणारा.